मी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर खाली वाकून पाया पडून फक्त दोनच व्यक्तींना नमस्कार केला, त्यातले एक लालकृष्ण अडवाणी होते आणि दुसरे गोपीनाथ मुंडे होते. की नितीन, तू मला नमस्कार खाली वाकून कशाला करतोय? अरे तू आता अध्यक्ष झाला आणि तुम्ही, मी कुठेही गेलो तरी तुम्ही माझे नेतेच आहात. दादाजी भुसे, राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विशेषतः गोपीनाथ मुंडेंचा यशस्वी वारसा ज्या अतिशय यशस्वी रूपाने पुढे नेत आहेत अशा पंकजाताई मुंडे, बीडच्या खासदार श्रीमती प्रीतम मुंडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित विशेष करून खासदार हेमंत गोडसे, हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते उदय सांगळे आणि त्यांचे सर्व सहकारी, मंचावरील सर्व लोकप्रिय आमदार, माजी आमदार, सर्व प्रतिनिधीगण, बांधवांना आणि बहिणींना, गोपीनाथ मुंडे आणि माझा अतिशय जवळचा संबंध होता. ज्यावेळी गोपीनाथ मुंडे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाले त्यावेळी मी नागपूरमधल्या जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो. त्यांच्या स्वागताकरता आणि त्यांच्या सत्काराकरता कार्यक्रम करण्याचा संयोजक होतो आणि त्यामुळे राजकारणामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं असे माझे नेते आणि मार्गदर्शक म्हणून कोणी होते तर गोपीनाथ मुंडे होते, याचा मला अभिमान आहे. आणि यातली एक मोठी गमतीदार घटना, मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो तेव्हा इंदोरमध्ये मोठा कार्यक्रम झाला, त्या व्यासपीठावर सगळे नेते बसले होते, अनेक मोठे मोठे नेते बसले होते. मी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर खाली वाकून पाया पडून फक्त दोनच व्यक्तींना नमस्कार केला, त्यातले एक लालकृष्ण अडवाणी होते आणि दुसरे गोपीनाथ मुंडे होते. गोपीनाथ मुंडेंनी मला विचारलं की नितीन, तू मला नमस्कार खाली वाकून कशाला करतोय? अरे तू आता अध्यक्ष झाला. मी तेव्हा त्यांना सांगितलं, मी जरी अध्यक्ष झालो तरी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात तुमच्या नेतृत्वाखाली केली आणि तुम्ही, मी कुठेही गेलो तरी तुम्ही माझे नेतेच आहात. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं, मंत्रिमंडळामध्ये माझा प्रवेश झाला, त्यावेळी मी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात मंत्री आलो आणि ज्यावेळी मुंडे साहेबांनी मला बोलावलं आणि मला विचारलं की नितीन, आपल्याकडे दोन खाते आहेत, एक ऊर्जा खाता आहे आणि एक बांधकाम खाता आहे, तुला काय पाहिजे? तर मी म्हणलं तुम्ही जे द्याल ते खातं मी घेईन. त्यावेळी एनरॉनची चर्चा बरीच सुरू होती, मला ते असं म्हणाले की नितीन, एनरॉनच्यामुळे सध्या बरेच वादविवाद वाढलेले आहे, या ठिकाणी हे अडचणीचं आहे, तू बांधकाम विभागाचं खातं घे आणि ऊर्जा मी माझ्याकडे ठेवतो. मी म्हटलं तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. त्यांनी मला बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी दिली कारण भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे नेते तेच होते, मुख्यमंत्री शिवसेनेचे होते आणि उपमुख्यमंत्री भाजपचे होते. आणि त्यानंतर सगळ्यात मोठं समर्थन त्यांचं मिळालं ज्यावेळी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे करता रिलायन्सचं टेंडर 3600 कोटी रुपयाचं त्या काळातलं आलं होतं. मी गोपीनाथरावजवळ गेलो, त्यांना म्हणालो की हा रस्त्याचं टेंडर हे खूप जास्त आहे, हे दिलं तर आपल्यावर टीका होईल, त्यामुळे हे टेंडर जे आहे हे आपण रिजेक्ट करून नवीन टेंडर काढलं पाहिजे असं मला वाटतं. त्यांनी माझ्याकडनं सगळी कागदपत्रं तपासली आणि मला सांगितलं, मी तुझ्या मागे उभा आहे, तू काळजी करू नको. आणि आम्ही तेवढं मोठं ते टेंडर रिजेक्ट केलं आणि 3600 कोटीचं काम 1600 कोटी रुपयात फक्त पूर्ण झालं, म्हणजे आजच्या काळातले 20,000 कोटी रुपये वाचले. गोपीनाथरावचं सगळ्यात मोठं योगदान कोणाकरता असेल तर भारतीय जनता पार्टीकरता आहे. स्वर्गीय उत्तमराव पाटील, वसंतराव भागवत
यांनी भारतीय जनता पार्टीचा पाया उभा केला. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीला जनतेची पार्टी बनवली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, ओबीसी या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणून ह्या भारतीय जनता पार्टीचा प्रवाह मोठा करण्याचं श्रेय कोणाला असेल तर ते गोपीनाथ मुंडेंना आहे की ज्यांच्यामुळे पक्षाचा विस्तार झाला. गोपीनाथरावांच्या मनामध्ये मनापासून शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित, शोषित, मागासवर्गीय आणि सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने असले मागासलेल्या त्यांच्याबद्दलची संवेदनशीलता होती. विधानमंडळामध्ये शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, मी त्यावेळी विधान परिषदेमध्ये आमदार होतो, पण गोपीनाथरावांचे घणघाती भाषणं सगळं सरकार हलवत होते आणि त्यांनी 1992 साली त्यांनी मोठी संघर्ष यात्रा काढली, संपूर्ण महाराष्ट्र जागवला आणि बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व आणि गोपीनाथ मुंडेंची संघर्ष यात्रा या दोन्हीच्या संयोगातून महाराष्ट्रामध्ये 1995 साली शिवशाहीचं राज्य आलं. गोपीनाथरावांचं कार्य, कर्तृत्व, नेतृत्व हे विलक्षण प्रभावी होतं. रात्री 12 वाजता 1 वाजता जरी कोणी कार्यकर्ता आला तरी गोपीनाथराव त्याला भेटले नाही असं कधी झालं नाही. कितीही असो, कितीही थकले असो, शेवटल्या माणसाला भेटल्याशिवाय, त्याच्या पाठीवरून हात फिरवल्याशिवाय कधी गोपीनाथराव थांबले नाही. हा त्यांचा संवेदनशील स्वभाव मी जवळून बघितला. एवढंच नाही तर अनेक वेळा कोणी कोणतंही काम सांगितलं रे उचलले फोन, लाव त्याला फोन, आपल्या कार्यकर्ता करता, आपल्या समर्थका करता आपल्या जीवाची बाजी लावणारा असा हा लोकनेता होता. मला आठवत की भारतीय जनता पार्टीच्या विस्तारात जशी त्यांची महत्वाची भूमिका होती तसा महाराष्ट्राचे मंत्री म्हणून या महाराष्ट्र शासनामध्ये एक विकासाची नवीन दृष्टी देण्यामध्ये देखील त्यांची महत्वाची भूमिका होती. विशेषतः शेतमजूर, ऊसतोड कामगार या सगळ्यांच्या प्रश्नाकरता दरवर्षी सरकारबरोबर चर्चा घडवून त्यांनी ऊसतोडणी कामगाराच्या प्रत्येक वेळा त्याला न्याय मिळवून दिला. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सांगायचं असेल तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी अतिशय शिताफीने सोडवले आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. गोपीनाथ मुंडे एक झंझावात होता, गोपीनाथ मुंडे एक संघर्ष होता. गोपीनाथ मुंडे ही महाराष्ट्रातल्या शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित, शोषित, आदिवासी, ओबीसी यांच्या विकासाकरता समर्पित भावनेने काम करणारा एक योद्धा होता. कशाचीही चिंता न करता ज्यावेळी राज्य आपलं नव्हतं, आपल्या विरोधात होतं, प्रतिकूल परिस्थिती होती, मान सन्मान प्रतिष्ठा नव्हती, त्या काळामध्ये आपल्या विचारावर श्रद्धा ठेवून समाजातल्या तळागाळातल्या माणसाचा विकास करण्याचं आव्हान स्वीकारून अखंडपणे संघर्ष करत काम करत त्यांनी पक्षाचा विस्तार केला हे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधी विसरू शकत नाही. आज जे काही पक्षाला मोठं यश मिळालं त्याच्या पायव्यामध्ये गोपीनाथराव सारख्या कार्यकर्त्यांनी गाडून घेतलं आणि म्हणून एवढी मोठी बिल्डिंग बघायला मिळाली. आम्ही सगळेजण त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं, आम्हाला काही संकोच नाही या गोष्टीचा, कारण ते आमच्या सगळ्यांमध्ये सिनियरही होते, ज्येष्ठही होते, मार्गदर्शकही होते आणि अनेक दृष्टीने अधिकारी होते. पण त्यांचा विचार महत्त्वाचा आहे. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे, हा यावत चंद्र दिवा करू असा नियम आहे, त्याला कोणी अपवत नाही. पण लोकमान्य टिळकांनी असं सांगितलं होतं की एखादा माणूस आपल्या जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ज्या गोपीनाथरावांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये दलित, पीडित, शोषित, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या शोषित समाजाला, शेतकरी, शेतमजूर, गाव, गरीब, मजदूर, शेतकरी यांना न्याय देण्याकरता जे आपलं आयुष्य खर्ची घातलं ते स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही आहे.
अजूनही शेतकरी आज काही ठिकाणी आत्महत्या करण्याची स्थिती येते आहे. सरकारने प्रयत्न केलेले आहे. मी नेहमी म्हणतो की शेतकरी आमचा अन्नदाता आहे, पण आता शेतकरी ऊर्जादाता झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये ट्रक, बसेस, कार, स्कूटर या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर चालतील. आणि आता तर मी नवीन योजना आणली आहे की आपला जो तणस आहे, पराठ्या, तुराट्या, बगास याच्यापासून बिटुमिन तयार होईल, डांबर तयार होईल, आणि शेतकऱ्याच्या ट्रॅक्टर मोल्डे युनिटमधून तयार झालेलं डांबर सरकार विकत घेईल, त्याचा मुनाफा शेतकऱ्याला मिळेल. शेतकऱ्याच्या सिंचनाकरता गोपीनाथरावांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळात अनेक वेळा आवाज उचलला, सिंचनाला प्राधान्य दिलं. कृष्णा खोरे असेल, विदर्भ सिंचन कॉर्पोरेशन असेल, महाराष्ट्रातल्या मागासल्या भागामध्ये पाणी पोहोचवण्याचा विषय असेल, हे काम खऱ्या अर्थाने आमच्या सरकारमध्ये त्याचा अभ्यास करून हे रेटून पुढे नेण्याचं काम गोपीनाथरावांनी केलं. त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सिंचन वाढत नाही, शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळत नाही, त्याला विजेच्या पंपाला मोफत वीज मिळणार नाही आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दोनपट होणार नाही, तोपर्यंत शेतकरी आणि गाव गरीब कधी सुखी होऊ शकणार नाही.